आज सकाळी 10:30 पुण्याच्या मानाच्या गणपतींची विसर्जन मिरवणूक निघणार आहे. पारंपरिक मराठमोळ्या वातावरणामध्ये विसर्जन मिरवणुकीसाठी गणेश मंडळांचे कार्यकर्ते सज्ज झाले असून मानाच्या गणपती मंडळांची पथकं निश्चित झालेली आहेत. पुण्यामध्ये विसर्जन मिरवणुकांची जय्य तयारी सुरू आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मित्र मंडळाच्या वतीनं गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक मंगळवारी थाटात निघणार आहे. यंदा श्री उमांग मजल रथामध्ये दगडूशेठ गणपतीचे बाप्पा विराजमान होणार असून आकर्षक विद्युत रोषणाईनं हा रथ उजळून निघालेला आहे. नाशिकमध्ये विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर आज वाहतूक बंद राहणार आहे. वाकडी बारव ते पंचवटी असा गणपती विसर्जन मिरवणुकीचा मार्ग असल्यानं मेन रोड परिसरामध्ये वाहनांना प्रवेश नसेल. आज दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होणार होती. या बैठकीमध्ये दिल्लीतील नवीन मुख्यमंत्र्यांच्या नावावर चर्चा पार पडणार आहे आणि त्यानंतर केजरीवाल मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत आहेत. गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक नाशिकमध्ये मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांचा तगडा बंदोबस्त मिरवणुकीच्या मार्गामध्ये तैनात आहे. तर या मिरवणूक मार्गावर 200 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असून 6 ड्रोन कॅमेरे देखील तैनात असणार आहेत. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मतदारसंघामध्ये विधानसभेची जागा राखीव आहे. या मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी अनेक इच्छुकांनी मतदारसंघ पिंजून काढायला आता सुरुवात केलेली आहे. हिंगोलीमध्ये घरगुती गणेश मूर्ती विसर्जनासाठी 6 ठिकाणी कृत्रिम कुंडांची निर्मिती करण्यात आली. याबरोबरच निर्माल्य विसर्जनासाठी वेगळं कुंड तयार करण्यात आलंय. मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे. मुंबईमध्ये 12,000 पेक्षा अधिक सार्वजनिक गणपती बाप्पांचं विसर्जन आज पार पडणार आहे. तर मुंबई महापालिका प्रशासनानं विसर्जनासाठी 204 कृत्रिम तलाव बांधून दिलेत. हा सोहळा उत्तमरित्या पार पडण्यासाठी पोलिसांसह महापालिकेचे कर्मचारी देखील आता सज्ज आहेत. पोलिसांकडून मेटल डिटेक्टर श्वान पथक बॉम्ब शोधक आणि नाशक पथकांच्या माध्यमातून संवेदनशील ठिकाणांची नियमित तपासणी करण्यात आली आहे. याशिवाय विनयभंगासारख्या घटना रोखण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी साध्या वेशातील पोलीस असून सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीनं गर्दीच्या ठिकाणी लक्ष ठेवलं जाणार आहे. जळगावमध्ये विसर्जनाच्या मिरवणुकी या सुरू होणार असून रस्त्यावरती मोठे खड्डे पडले आहेत. हे खड्डे वरचेवर बुजवले जात असल्यानं हे काम थांबवण्यात आलंय. माजी महापौर जयश्री महाजन यांनी महानगरपालिकेच्या प्रशासनासंदर्भात नाराजी व्यक्त करत हे काम बंद पाडले आहे. जेव्हा भगवान श्रीकृष्णांची स्मृती आपल्या समोर येते तेव्हा भगवान श्रीकृष्णांच्या हातामध्ये एक बासरी आहे तर दुसऱ्या हातामध्ये सुदर्शन चक्र आहे. केवळ बासरीनं काम चालणार नाही तर सुरक्षेसाठी सुदर्शन चक्र देखील आवश्यक आहे. पाकिस्तान हा नासूर आहे, तो माणुसकीचा कॅन्सर आहे, त्याचा उपचार जगातील शक्तींना वेळेतच करावा लागेल असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलेलं आहे. गिरणी कामगारांसाठी सरकारनं मोठा निर्णय घेतला. गिरणी कामगारांच्या घरांसाठी 1,500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. 1,00,000 गिरणी कामगारांना 300 चौरस फुटांची घरं देण्यात येणार आहे. गिरणी कामगारांना 9,50,000 रुपयांचं हक्काचं घर मिळणार आहे. संजय शिरसाट यांची सिडकोच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. मंत्रिपदासाठी प्रतीक्षेत असलेल्या शिरसाटांची सिडकोच्या अध्यक्षपदी वर्णी लागलेली आहे. आनंदराव अडसुळांना अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या अध्यक्षपदी त्यांची वर्णी लावण्यात आली. निवडणुकीच्या तोंडावर सरकारकडून या नेमणुका करण्यात आलेल्या आहेत. बांगलादेशच्या सुप्रसिद्ध लेखिका तस्लिमा नसरीन यांनी बांगलादेशमधली स्थिती, दहशतवाद, स्त्रियांची अवस्था यावर भाष्य केलं. दहशतवाद हा एका दिवसामध्ये जन्माला येत नाही, आधी धर्मांधता जन्माला येते असं त्यांनी म्हटलेलं आहे. पिंक रिक्षा योजनेच्या वयोगटाच्या मर्यादेमध्ये आता बदल करण्यात आला. वयोमर्यादा 35 वरून 40 वर्ष करण्याचा सरकारनं निर्णय घेतलाय. आता 20 ते 40 वयोगटातील महिलांना पिंक रिक्षा योजनेचा लाभ घेता येणार आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.